दमा, बाल दमा, जुनाट सर्दी, खोकला, धुळीची ॲलर्जी, औषधांचा पंप असून सुद्धा दमा कमी न येणे, वारंवार शिंका येणे, नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध। तर आजच मागवून घ्या, तेही फक्त 500 रुपयात। हो, फक्त 500 रुपयात। विजयी भव आयुर्वेद, 91-75-74-34-54। पत्ता, नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली, पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा। सुमारे 150 वर्षापूर्वी हिंदू मुस्लिम ऐक्य साधून परंपरा जोपासण्याचा अभिनव प्रयोग आपणास पाहावयास मिळतो, तो सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथील मोहरमच्या सणात। हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून कडेगाव येथील मोहरम आणि गगनचुंबी ताबूत महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। त्या दृष्टीने कडेगावात मोहरमची जय्यत तयारी झाली असून गतीने ताबूत बांधकाम सुरू आहे। जिल्ह्यातील कडेगाव तालुका कराडविटा मार्गावरील अंदाजे 15,000 ते 20,000 लोकवस्ती असलेले एक गाव, येथील मोहरमचा इतिहास वेगळा आहे। येथील मोहरम संस्थानिक श्रीमंत भाऊसाहेब देशपांडे यांनी सुरू केला। मोहरम निमित्त काव्यरचना करीत हिंदू मुस्लिम ऐक्य घडवण्याचे काम थोर संत सय्यद पीर साहेब हुसेन पिरजादे यांनी केले। सन 1885 पासून येथे उंच ताबूत बसवण्यात येतात। भाऊसाहेब देशमुख यांचा कराड येथील मोहरममध्ये अपमान झाला, त्यानंतर त्यांनी आपण कडेगाव येथे कराडपेक्षा उंच ताबूतांची यात्रा भरू असा निश्चय केला आणि प्रारंभही केला। त्यासाठी लोकांना प्रोत्साहन दिलं, घरे जमिनी दिल्या, यात बकरी ईदनंतर ताबूत बांधणी सुरुवात होते। हिंदू मुस्लिम बांधव ताबूतांची बांधणी करतात, आधी कळस मग पाया यानुसार त्यांची बांधणी केली जाते। येथे 14 ताबूत बसवले जातात, त्यापैकी निम्मे हिंदूंचे असतात। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।